नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मी श्वेता आरज। प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी भारताला श्रीलंकेने मोठी भेट दिली आहे। श्रीलंकेच्या न्यायालयाने मंगळवारी 56 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आदेश दिले। या मच्छीमारांना श्रीलंकेच्या समुद्रात मासेमारी केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते। तामिळनाडूच्या नेत्यांनीही या मच्छीमारांच्या सुटकेची मागणी सरकारकडे अनेकदा केली होती। श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे। आता एकही भारतीय मच्छीमार त्यांच्या ताब्यात नसल्याचे श्रीलंकेने सांगितले। कोलंबो येथील भारतीय उच्च आयुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की न्यायालयाने 56 भारतीय मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश दिल्याचे जाणून आनंद झाला। तर दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की मी उच्च आयुक्त गोपाळ बागळे आणि त्यांच्या टीमच्या सुटकेची खात्री करण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करतो। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।